चिपको आंदोलन सुरू करा असं सांगत ॲपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी चिपको आंदोलनाची आठवण करून दिली आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी 70s दशकामध्ये चिपको आंदोलन करण्यात आलेलं होतं. काय होतं नेमकं हे आपण पाहूयात एका खास रिपोर्टमधनं. काय होतं चिपको आंदोलन? संपूर्ण भारतात जंगलतोड रोखण्यासाठी आणि वनसंपत्तीच्या संवर्धनासाठी गांधीवादी मार्गानं अहिंसक चळवळ करण्यात आली. तेव्हाच्या उत्तर प्रदेशातील चामोली जिल्ह्याच्या अलकनंदा खोऱ्यात 1973 हे आंदोलन सुरू झालं. जंगलातील झाडं तोडण्यास वनविभागाच्या ठेकेदारांना गावकऱ्यांनी विरोध केला आणि चिपको आंदोलन पेटलं. या आंदोलनाच्या प्रणेत्या होत्या गौरा देवी. त्यांना चिपको वुमन म्हणून ओळखलं जातं. धूमसिंग नेगी, बचनी देवी आणि सुदेशा देवी यांच्यासह महिलांचा लक्षणीय सहभाग या आंदोलनात होता. झाडं तोडायला आल्यास आंदोलक अहिंसक पद्धतीनं झाडाला मिठी मारत आणि झाडं तोडण्यापासून परावृत्त करत होते. हे आंदोलन संपूर्ण डोंगरी जिल्ह्यात पसरलं. ज्येष्ठ गांधीवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलनाला दिशा दिली. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वृक्षतोड रोखण्याचे आवाहन केले. तेव्हापासून वृक्षतोडीवर निर्बंध घालणारा कायदा झाला. भारतात चिपको आंदोलन 18व्या शतकात राजस्थानमध्ये पहिल्यांदा झालं. जोधपूरच्या महाराजांच्या आदेशानुसार झाडं कापली जात होती. त्यावेळी स्थानिक बिश्नोई लोकांनी त्याला विरोध केला. हा विरोधही अहिंसक होता. गावातील लोकांनी झाडांना मिठ्या मारल्या. यात महिला आघाडीवर होत्या. शेवटी राजानं आपला निर्णय बदलला आणि वृक्षतोडीला प्रतिबंध करणारे आदेश दिले. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.